नमस्कार, मी प्रियंका। आपण पाहताय News24 सह्याद्री। कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात मागील 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये, छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या देखील दुकानामध्ये पाणी शिरलं आहे, तर शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीची नामदार आशुतोष काळे यांनी पाहणी केली असून तातडीने पंचनामे करण्याच्या तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सूचना दिल्या आहेत। यापूर्वी अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्तांना मोठी नुकसान भरपाई काळे यांनी मिळवून दिली आहे। त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानीची देखील जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। महसूल आणि कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करून एकही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी, जेणेकरून सर्वच नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यास अडचणी येणार नाहीत। त्यासाठी सर्वच पंचनामे अचूक करावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत। पंचनामे करीत असताना नुकसानग्रस्तांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कोपरगाव व कोळपेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केलं आहे। अशी अतिवृष्टी कोपरगाव शहर आणि तालुक्यासह अनेक ठिकाणी झाली आणि त्यामध्ये शेतीचं देखील जे नैसर्गिक ड्रेनेज आहे त्या दोन्ही बाजूला शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर जे नैसर्गिक उतार आहे शहरामधले, या नैसर्गिक उताराच्या दोन्ही बाजूला जे घरं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी आणि गटारीचं पाणी घरामध्ये घुसून अन्नधान्य असेल, त्यांच्या घरातल्या वस्तू असतील किंवा व्यापाऱ्यांचे मालाचं नुकसान असेल या ठिकाणी झालेले, याची पाहणी आम्ही नगरपालिका आणि तहसील यंत्रणा यांनी केलेली। त्याचबरोबर तहसील म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि नगरपालिकेची यंत्रणा एकत्रित मिळून अशा घरांचा पंचनामा करणार आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये कृषी आणि महसूल यांची यंत्रणा पंचनामा करणार आहे। ज्यांचं नुकसान झालेलं असेल त्यांनी पंचनामा करून घेण्यासाठी त्या ठिकाणी सगळं जे काही नुकसान झालं याबाबतीतली माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हजर राहावं। ज्यांचं नुकसान झालेलं निश्चितपणे शासनाकडनं जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रस्ताव पंचनाम्याची माहिती पाठवण्यात येईल, यासाठी मी पाठपुरावा करेन। या बातमीसोबतच वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा News24 सह्याद्री।